Asa mă mi-o nu șocat n-ai tu la Tu la tras de ta n-ai Bărca Te tu mi-te zubă de n-ai माझे पण पप्पा सोबत असायला हवेत किंवा आता फेस्टिवल्स आहेत सण आहेत तर सणामध्ये सगळ्याचे आई बाबा सोबत असतात मग त्यावेळी तो थोडस जास्तीच मिस करतो बॅग वगैरे तर पॅक करून ठेवलत बघा आणि उशी सकडे घेऊन चाललोय उशी तर पहिलं पाहिजे पण 5 वाजता वगैरे थोडीफार भूक लागते तर त्यासाठी या इथं चिवडा देते मी सोबत त्यामुळे मग या इथं मी आता ठेचा करते आणि बाय थोडे दिवस आता ब्लॉग मध्ये मी दिसणार नाही नमस्कार आपले चॅनल वरच्यानकी एका नवीन व्लॉग मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर फायनली यांना जावं लागतं बंदोबस्तासाठी आणि हा जो व्लॉग आहे तर तो तुम्हाला ज्यावेळी हे बंदोबस्तावरनं वापस येतील तेव्हा मिळेल मी फक्त शूट करून ठेवते की एक म्हणजे हे केव्हा गेलेले काय याचा अंदाज असावा याकरिता कारण बऱ्याच जणीचं असं असतं की दादा व्लॉग मध्ये दिसतात म्हणजे मग ते बंदोबस्त करतात की नाही ड्युटीला जातात की नाही असे खूप म्हणजे किव येण्याजोगे प्रश्न असतात तर एक 15-20 मिनिटाचा व्लॉग जो आहे तो शूट करणं आणि एक जॉब करणं ह्या दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत आणि त्या समजून घेण्या इतपत आपल्यामध्ये म्हणजे तितकी प्रगल्भता असायला हवी असं मला तरी वाटतं तरी पण असो त्या लोकांकरिता फक्त हा शूट घेतीये कारण बऱ्याच जणांचं असतं की म्हणजे नाही का नेहमी ब्लॉगमध्ये दिसतात तर ते इथं ड्युटीला असले कोल्हापुरात की मग सकाळी किंवा दुपारी किंवा ना किंवा जेवायला तर तेवढ्या वेळात मी त्यांना घेत असते आणि जेव्हा ते तिकडे जातात बंदोबस्ताला आउटडोअर बाहेरच्या कुठे तर आत्ताचा जो त्यांचा बंदोबस्त आहे तो ते जात आहेत मुंबईला तब्बल 1.5 महिन्यासाठी जात आहेत तर हे डिस्क्लोज मी म्हणजे या व्हिडिओत करते परंतु ते वापस आलेले असतील त्यावेळी हा व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे आता सायंकाळचे जवळपास 7:15 वाजलेत दिवे लागलेत सगळे पाहू शकते चला आता त्यांच्यासाठी थोडंसं प्रिपरेशन करायचं आहे म्हणजे तिथं 1.5 महिना राहायचं म्हटल्यानंतर बऱ्याच गोष्टी असतात की थोडंफार भूक वगैरे लागली त्यासोबत गोष्टी घरच्या असायला हव्यात मेस सोबत असतेच त्यांच्या त्यामुळे मेसचं सकाळ संध्याकाळ जेवण असतं नाश्ता असतो पण 5 वाजता वगैरे थोडीफार भूक लागते तर त्यासाठी या इथं चिवडा देते मी सोबत आणि आता हे पॅकिंग वगैरे करायचे आहे शिवाय जेवायला पण बनवायचे इकडे शेंगा भुईमुंगाच्या ओल्या शेंगा आहेत आणि आता मी दूध वगैरे गरम करून घेते आणि पटकन स्वयंपाकाला लागते आणि थोडंसं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर ते आल्यानंतर मग पॅकिंग करताना कंटिन्यू करू खरं तर म्हणजे बरेच दिवस झालं हे इथं आमच्या सोबत आहेत म्हणजे इथंच ड्युटी आहे त्यांची परंतु आता जात आहेत तर मग स्त्री थोडासा इमोशनल व्हायला होतो कारण त्याला ना म्हणजे कम्पेअर करतो तो की त्याचे मित्र वगैरे आहेत जे पॅरेंट्स सोबत असतात दररोज किंवा मग विकेंडला बाहेर घेऊन जातात किंवा अशा बऱ्याच गोष्टी लहान मुलांच्या असतात की नाही का की माझे पण पप्पा सोबत असायला हवेत किंवा आता फेस्टिवल्स आहेत सण आहेत तर सणामध्ये सगळ्याचे आई बाबा सोबत असतात मग त्यावेळी तो थोडंसं जास्तीचं मिस करतो त्यांना आणि त्याची तशी ही बॉन्डिंग त्यांच्यासोबत खूप जास्त आहे त्यामुळे मग त्याला थोडंफार वाटतं तर त्याला समजून सांगणंच थोडं अवघड जातं बाकी ह्या गोष्टीची मला तर सवय झालेली आहे तर त्यांना ट्युशन आता सध्या श्री ट्युशनला गेलाय आणि त्याला थोडीफार कल्पना आहे हे जाणार आहेत म्हणून पण हे म्हटले की तू ट्युशनहून आल्याशिवाय मी जाणार नाहीये म्हटलंच तो गेलाय तर ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे थोडंफार लागतं सोबत त्यामुळे मग मी चपात्या वगैरे थोड्या एक्स्ट्रा बनवते आणि भाजी या त्या गोष्टी तर प्रिपेअर करायच्याच आहेत आत्ता जेवून सोबत थोडंसं ते घेऊन जातील त्या हिशोबाने ट्युशन वरून आहे ना पिल्लू जेवायचं ज्वालामुखी आता बघ भूत कस निघते मधून हा आहे का शकाल शकाल हे बघा
कशावर आले ते किंडर जॉय किंडर जॉय किंडर जॉय साधा वाले ने तसला डेअरी मिल्कचा असते ना दाखव ना मला डब्बा वाले चपात्या झालेल्या आहेत आणि आता ठेचा बनवायचा आहे ठेच्यासाठी मिरच्या घेतल्यात लसूण घेतलाय आणि भाजी जी बनवणार आहे आम्ही ती गवार तर हे अगोदर भाजून घेते तवा तापलेला आहे तोपर्यंत आणि इकडच्या बाजूला पण नंतर गवारीची भाजी बनव आलेत आणि बाकीची सगळी तयारी वगैरे करायची आहे अजून काही केली आहे तर मला पुढे मेलिय लागले पुढे म्हणजे जे काही आहे ना पॅकिंग वगैरे ती थोडीफार राहिली आहे तर या इथं काही चेअर मध्ये काढून ठेवलेले आहेत आणि इकडे ही मच्छरदाणी या इथंही मच्छरदाणी तर कंपल्सरी लागतेच ही धुतली आहे आपण दसऱ्यामध्ये आणि हे कपडे आणि अजून काही बॅगा वगैरे आहेत ज्या थोड्याफार पॅक करायच्या तयारी रस्त्यामध्ये आणि त्यासोबत चपात्या आणि इकडे चिवडा आणि इथे शेंगा वगैरे आहे त्यासोबत पात केली थोडीशी बाकी हे झालंय पूर्ण करून घेतलंय तर आता मी पटापट आवडते बाकीचा भाजी झाली की मग जेवायला घेऊ आणि काही चपात्या सोबत द्यायच्या त्या हिशोबाने केलेल्या आहेत आणि ठेचा आणि मिरच्यांचा खार आज भरपूर कमेंट आले बाबा तुझ्या म्हणजे फोटोशूट बद्दल वगैरे आणि खूप छान म्हणजे आपल्याला तर वाटणारच छान झाले अचानक भयानक झालेला तो प्लॅन होता पण बऱ्याच गोष्टी मिस होत्या ते मलाही माहिती की आयलॅशेस ज्या आहेत ना एक दोघी ज्या त्यातल्या तज्ञ त्या म्हटलंय की नाही खूप सुंदर झालंय पण आयलॅशेस काहीतरी मेकअप मध्ये कमी होती तर ते आयलॅश नव्हत्या कारण की होत्या त्यांच्याकडे पण त्यांचं गमच विसरलं त्यामुळे मग ते ऐनवेळी ते राहिलं त्यासोबत कंबरपट्टा आणि बाजूबंद आणि ज्वेलरी थोडीशी कमी होती हे पण मी वाचलं पण ते कसं माहिती का त्यावेळी त्या सिच्युएशनला ना तुम्हाला माहिती नाही ऍक्च्युली असं झालं होतं शेवटी तर की आता पाऊस यायलाय आणि 5:30 झालेत आणि आता या टायमिंगला अंधारल्यासारखं झालंय पाऊस चालू आता होणार की नाही शूट एवढं ते सगळं गडबडीत झालेलं पण सुदैवानी पाऊस पण थांबला आम्ही तिथं पोहोचला अपेक्षित फोटो शूट होणार होतं त्यापेक्षा छान फोटो आले हो आणि ते फोटोज वगैरे तुम्हाला पुढे व्लॉग मध्ये पाहायला मिळतीलच जर हा व्लॉग शेवटी म्हणजे हे बंदोबस्तावरून आल्यानंतर जर मी अपलोड केला तर त्या अगोदर तुम्ही पाहिलेले पण असतील फोटोज आणि ज्यांनी पाहिले नाहीत त्यासाठीचा सेपरेट व्हिडिओ मी घेऊन येईन की आपले जे फोटोशूटचे फोटो आले ना तर ते पण मी ब्लॉग मध्ये कंटिन्यू करेल तर त्याविषयीचा जो ब्लॉग आहे तो इथं लिंक आय बटनला देईन सर आवडतो प्रचंड त्यामुळे मग या इथं मी आता ठेचा करते आणि हा टिकतो पण बऱ्यापैकी त्यासोबत आपल्या खऱ्याच्या मिरच्या असतात ना त्याला मोहरीची फोडणी देऊन याच्या अगोदरच्या ब्लॉग मध्ये मी सांगितलेलं दाखवलेलं पण आहे हे जाताना तर तशा पद्धतीने देणार आहे मी त्यांना आणि म्हणजे काही भाजी नाही आवडली वगैरे तर ते थोडस सप्लिमेंट होतं आणि त्यासोबत ठेचा पण रेडी होतो चला आता पटापट मी पॅकिंग करून घेते जे द्यायचे ते आणि जेवायला पण वाढते ते टाइम होऊन जाईल नाहीतर आपण चला या जेवण करायला सर्वजण नवरात्र डान्स श्रीला हॉस्पिटल मध्ये पण नेऊन आणले हो ना श्री काय म्हणले डॉक्टर अंकल झाली आहे त्याला पनिशमेंट द्या थांबतच नव्हता एकदा जाऊन आलं तरी पण आणि तुम्ही सांगितलं ते सगळे उपाय केले आणि वाफीच्या कांड्या पण दिल्या सरांनी आणि हे वातावरणामुळे इमर्जन्सी वाटलं तर वाफीच्या कांड्या नाहीतर हे दिले द्यायचंय आणि त्यांना पण जायचंय सो म्हटलं की दाखवलेलं चांगलं नव्हतं पण तरी खोकत होता तो मध्ये मध्ये सायंकाळी आणि सकाळी काही प्रॉब्लेम नव्हता डोळा लाल झाला तुमचा
bagă ogeri, to pack corun thelat baga. Oh, ani ușii să cădi gheun sălui. Ușii to păi la pajie, agudan zup purne thali pajie, mai băki gosti. Tot să nai. Băki ca asel la sel par ușii pajie. Mai te duci na ușii doctor ne thali. Softa, baga de sus da nela pajie mi termund. Sala ta packing ogeri zali maji, unu doi ani hiti, eu legi. Chiude ce e bagă ani. Shalka, jau de papa nata. Are papa. Ata tu mi ușir corul laga. Na hi vei Sri. Carry bag ce nai. Trazi unu cam am mila. Sala piluta. Ah? Sri, ai cna alege ce nare. Ma ai cna. Kisi de ne molik. Aiu, aiu, aiu. Lage ce nare, et mod lana. Lage ce nare bana. Ah? Good boy, sar carei sa. Miss car shalka mola. Ah? Kiti. Cât îmi scrisi? Cu? Cu? Mi terle abbar varun mi scrisi. Ah! Asta mă mi uțlușe cât n-ai tu la? Hm? Ți l-a tras de aici? N-ai? Bărca? Duty la jaise mala mag papa sobat tu jailas ma mi kashala thamnare no ek chakkar ghela challe dogo jana hai na round mi dite bekhe jas miss karte yela free jata thodso ek gaadi ek round marlo ki riksha yela vel hai 15 minute tre manle ki ek round marlo to chala vargani dili kare pillu मग खेळा नाही हा तिचा नाही तिथं त्याला तिथंच थांबवलं असतं तर बरं होतं कारण का मागे रडणार वगैरे चला येतो काळजी घ्या येतो ड्युटी संपल्यानंतर काळजी घ्या टेन्शन नका घेऊ कुठलंही काय असेल तर फोन करा चला येतो बाय थोडे दिवस आता ब्लॉग मध्ये मी दिसणार नाही पण लवकरच येईन मी हा ब्लॉग तुम्ही आल्यानंतरच टाकणार ओके चालेल खूप छान ओके बाय मिस यू तर रिक्षा आली आहे आणि श्री ऑलरेडी तिकडे पुढे गेलाय बरं का त्याला मी म्हटलेलं बाळा तू ना ते गरबा खेळायला जा पण तो लक्ष ठेवून थांबलाय की नाही का त्याला माहिती आहे हे जाणार आहेत वगैरे सो चला बाबू छान बाळ आहे ना आपण नंतर मागून जाणार आहोत प्लीज चल उतर उतर मला उतर उतर येतोय रे लवकर मी गंमड घेऊन येतो चला ते असं धरायचं आणि खाली पाय ठेवून असं पळतंय ना ते एवढी ही असते बघ अरे तुझ्या आवडीचं नक्की आहे असं धरून असं एक पाय ठेवून असं पळायचं असते असं ढकलायचं आणि इकडे स्केटिंगचं का आजी पण जाणार चल त्री माझ्यासोबत कोण आहे मग पप्पांसोबत तू गेलास एकटी राहू जागा तुझी मम्मी आजी मला भूप्या नाही गेल ना आजी आजी पण खूप घाबरते भूप्याला ती फक्त म्हणते की अरे पॉवरफुल आहे चल बाळा छान डिशुम डिशुम करू शकतोय चला अरे कुणीच काय मला ते बाबा ना बसू देत नाही बाबा जाऊ नको मुलांना अजिबात गेटच्यात घेत नाहीत काय म्हणतात माहितीये का कि जर ही छोटी मुलं आजीला माहितीये बघ खूप डेंजर तर हे गेलेत आत्ताच एवढ्या तास आणि लॉक वगैरे केलं आणि श्री रडतोय कारण की त्याला ना यावेळी का कोणच ठाऊक जास्तच पॉझिटिव्ह झालाय त्याला जायचं होतं म्हणतोय आणि असं शक्यच नाहीये की बंदोबस्ताच्या तिथे फॅमिली घेऊन जाणं वगैरे पॉसिबल नाही तर त्याला मी खूप समजावून सांगितलं अजूनही तो रुसून बसलेला आहे बोलायलाही तयार नाही मी थोडस समजावते त्याला आणि खूप वेळ समजावलंय जवळपास अर्धा तास मी त्याला समजावून सांगते पण काय माहित कसा मूड यावेळेस जर वेळ मला म्हणत असतो की मी आहे ना तू काय टेन्शन घेतेस किंवा मी आहे की तुझी काळजी घ्यायला कोणी राक्षस वगैरे आला तर मी डिशुम डिशुम करेन असं म्हणत असतो पण यावेळी खूपच वेगळा वागतोय तो कावटी लहान येतो आणि अशा गोष्टी करणारच तर चला मी आता बाकीचं सगळं लॉक वगैरे करते आणि वरती गेल्यानंतर कंटिन्यू करू आणि स्त्रीला अगोदर समजावते बापरे भूत आहे हे नो ही इज अ शाकाल है ना शाकाल आहे ना दाखव की चेहरा पण दिसणार आम्हाला तर त्याचा
मध्ये जाते मला एकदा खेळू दे आता काय करू श्री मला 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 दिस इज माय टॉय आम्ही आता वरती झोपण्यासाठी आणि श्री आता थोडासा नॉर्मल झालाय खेळतोय मस्त म्हणजे मला असं झालं होतं की आता याला कसं समजावं पण त्याने घेतलं समजून जरा वेळ आणि अगदी खूपच नाही घेतलं खेळत होतास खेळतच आणि कसं माहिती का मुलं काही वेळा थोडस हट्टी झाल्यासारखं वागतात कधी कधी थोडस इमोशनल होतात आणि आता बरेच दिवस झालं की यांच्यासोबत तो राहिलाय त्यामुळे त्याला ते थोडस होत होतं की पप्पा चाललेत आता तर मग माझ्यासोबत कोण मस्ती करणार ह्या त्या फिलिंग त्यामुळे थोडा झाला इमोशनल पण आता ओके आहे तितका पण ओके नाहीये पण होईल तो हळूहळू तर चला तर मग आजचा व्लॉग मी इथेच थांबवते भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय.